नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अरविंद मासूरकर नामधारी सीड्सतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो. आज 6 जानेवारी 2024 रोजी आपण श्री भगवान पाटील राऊत सेलोटी यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची 25-72 आणि 21-32 बघत आहोत. तर या व्हेरायटीबद्दल सविस्तर माहिती आपण भगवान पाटील यांच्याकडून जाणून घेऊया. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार जी, नमस्कार. तुमचं नाव सांगा. भगवान मोतीरामजी राऊत. मुक्काम सेलोटी. तालुका विजापूर. जिल्हा नागपूर. तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हरायटी लावली? 21-32 25-72. ओके, आता आपण कुठल्या प्लॉटमध्ये उभे आहोत? आपण सध्या आता 25-72 मध्ये उभे आहोत. कशी वाटली तुम्हाला दोन्ही व्हरायट्या? दोन्ही व्हरायट्या निरोगी आहे. निरोगी आहे आणि बिमारी त्याच्यावर अजून काही आलेली नाही आहे. अजून आलेली नाही. त्याच पद्धतीचा अटॅक आलेला नाही आहे. नाही. आज तुम्ही लागवड कधी केली या व्हरायटीची? हे सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेला. लागवड केली आहे. आज जवळजवळ 3.5-4 महिन्याचा प्लॉट आहे. हो. रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे? बिलकुल काही नाही आहे. नील आहे बिलकुल. कोणतीच बिमारी मिरचीला नाही आहे. रोगराई अजून काही आली नाही. तुम्ही मागील किती वर्षापासून मिरची लावत आले? मी 40 वर्षापासून. माझे वडीलही जास्तीत जास्त 20-20 दोऱ्या 30-30 दोऱ्या 40-40 दोऱ्या पूर्वीच्या काळामध्ये लावत होते. आणि त्यांनीच ह्या मार्ग सांगितला. त्यांनीच आम्हाला शिकविलं की मिरची शिवाय पैसा नाही आणि मिरची शिवाय शेती नाही. बाकीच्या मालात काही ठेवलेलं नाही आहे म्हणून तुम्ही मिरची जास्तीत जास्त लावत जा असे आमचे वडिलांनी सांगून गेले. ओके. त्याच्यामुळे आम्ही हे मिरचीचं उत्पन्न चांगलं वाटलं. भाव चांगला आहे त्याच्यामुळे आम्हाला हाच पैसा घडत राहते नेहमी. याच्यावर आमच्या मिरचीवर परपंच आहे. तर मला सांगा, तुम्ही मागील 40 वर्षापासून मिरची लावतायत. 40 वर्षाच्या कालावधीत आणि आज तुम्ही जे मिरची लावतात, कोणती व्हरायटी तुम्हाला चांगली वाटली? 40 वर्षापासून आम्ही मिरचीची लागवड करत आहोत, शेती करत आहोत. आणि मिरचीची शेती करत आहोत पूर्वीच्या काळामध्ये आमच्याकडे भिवापुरी मिरची म्हणून छोटी मिरची होती. आता या 15-20 वर्षाच्या काळामध्ये हे ब्लॅक सीड आलेले आहेत. आता ह्या ब्लॅक सीड आल्यामुळे काय झालं की ही जात याच्या अगोदर नव्हती. याच्या अगोदर आम्ही बाकीच्या रोशनी वगैरे ह्या ज्या जाती आहेत ह्या जाती आम्ही लावत होतो. पण त्याच्यापेक्षा आम्हाला या सगळ्या जातीपेक्षा ही जात सगळ्यात वरची आहे. म्हणजे कोणती? 25-72 आहे आणि 21-32 आहे. दोन्ही जाती एक नंबर आहे. बिमारी नाही आहे. निरोगी आहे. निरोगी आहे. त्याच्यामुळे आम्हाला ही आवडली. आवडली. आणि मागील तुम्ही मागच्या वर्षी तुमच्याकडे 7-8 एकरात मिरची होती, तुम्हाला कसा अनुभव राहिला? नाही, मागच्या वर्षी 7 लाख रुपये खर्च झाले. 7 लाख रुपयाचे मिरची झाले. सगळं हिसाब बरोबर झाला. ओके ओके. मग तुम्ही यावर्षी पूर्ण ते व्हरायटी चेंज करून टाकली? हे पूर्ण व्हरायटी त्याच्यामुळे आम्ही ते चेंज केली. आम्ही मार्ग काढला की व्हरायटी कोणती चांगली आहे, कोणती चांगली आहे, कोणती लावावा असं आम्ही माहिती घेतली. माहिती घेतल्यामुळे आम्हाला ही माहिती मिळाली की बा ही जात चांगली आहे या कंपनीची. तर त्याच्यामुळे आम्ही ही जात सिलेक्ट केली. ओके 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 ओके. तर आता तुमच्या शेतामध्ये जो माल आहे तो शेतकरी बांधवांना दाखवा पाटील साहेब. हो बघा बघा, मागचं धार घ्या पाटील साहेब. बघा शेतकरी बांधवांना, बघ नामधारीची जात कुठली घ्या. 21-32 घ्या, 25-72 घ्या, पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या. आणि तुम्ही म्हणाल का असं सिलेक्टेड झाडं दाखवले, बघा कुठलंही झाड घ्या. बघा त्या मागे चाला पाटील साहेब, त्या मागे मागे दाखवत चाला. लोकांना समजायला पाहिजे का मला खूप मिरच्या खूप लागलेल्या आहेत बाबा. पाटील साहेबांनी सिलेक्टेड झाडं दाखवले बाबा, असं व्हायला नाही पाहिजे ना. बघा शेतकरी बोलून, कुठलंही झाड घ्या आणि कुठल्याही लाईनीतलं घ्या, पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या. एका झाडावर किती मिरच्या असतील पाटील साहेब तुमच्या? 1.5 ते 2 किलो मिरची राहायला पाहिजे. कारण एका झाडा 60 मिरच्यामध्ये 1 किलो मिरची होते. हा हा. मग आज तर तुमच्या झाडावर कमीत कमी 250 ते 300 मिरच्या लागलेल्या आहेत. तरी पण आपण 150 कमीत कमी पकडू. आपण 150 कमीत कमी आपण ऍव्हरेजमध्ये 150 मिरच्या पकडू. हा म्हणजे समजा जवळजवळ 2 ते 2.5 किलो माल झाडाला आहे. झाडाला आहे. परत तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल आणि पुढच्या वर्षी लावायचं झालं तर कोणती मिरची लावणार तुम्ही? पुढच्या वर्षी मी हेच मिरची लावणार आहोत. पुढच्या वर्षी तुम्ही हेच लावणार? याच्यापेक्षा जास्त आराजी वाढवणार आहोत. जास्त.